अच्छा मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. ठीक आहे. या ईशा, खर तर मला प्रश्न पडलाय. काय सर? म्हणजे मला कळत नाहीये की मला हे जमेल की नाही जमेल. मी काही मदत करू शकते का तुम्हाला? जमेल तुला? सर मला प्रॉब्लेम तर सांगा, मग मी प्रयत्न करीन मदत करायचा. ओके. म्हणजे मला कळत नाहीये की तुझ्या पार्टीच्या दिवशी तू मला खायला घातलेली पाणीपुरी, कणीस, चहा, बस मधला प्रवास, रिक्षातला प्रवास, पावभाजी, गुलाबाचं फूल, या सगळ्या गोष्टी मला एका डब्यामध्ये कशा बंद करून ठेवता येतील? म्हणजे सर? म्हणजे ह्या ज्या माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोड आठवणी आहेत, या मला एका डब्यामध्ये कशा बंद करता येतील? पण हे कसं करता येईल? तुला जर हे शक्य आहे तर मग मला का नाही शक्य? सर रुपाली आली होती. सर काय? सर काय? मला माझ्या आठवणी परत मिळतील. अशा आठवणी परत कशा मिळतील? का नाही मिळणार सर? किती दुष्टपणे आठवणी माझ्याकडे परत पाठवल्यास तू ईशा. सॉरी सर. एवढाच विश्वास होता तुझा आपल्या प्रेमावर? सर सर असं नाहीये सर, तुम्हालाही माहिती आहे. मला काही माहित नाही, या सगळ्या गोष्टी नव्याने माझ्या समोर आल्या. माझ्या प्रेमाला असं नाकारलंस तू या पद्धतीने? नाही सर. सर मी तेव्हा वेडासारखी वागत होते आणि मी तुमच्या जवळ येऊन कबूल केलं होत. हा सगळा त्याचाच एक भाग होता. पण सर आता हे सगळं मागे पडलंय ना? मागे नाही पडलं ईशा, हे आता माझ्या समोर आलंय. मला सांग, या सगळ्या गोष्टींचा कसा अर्थ लावायचा मी? तू ही किंमत केलीस माझ्या प्रेमाची? सर मी एक एक गिफ्ट जेव्हा या बॅगेत भरत होते तेव्हा मला काय वाटत होत मी नाही सांगू शकणार. सर नशीब नशीब आज आपण एकमेकांसमोर उभे होते ते आणि बोलतोय. पण सर जर ब्रेकअप झालं असतं ना आपलं, तर माझं काय झालं असतं हे मला नाही सांगता येणार. ईशा, अगं वेडे गंमत केली फक्त मी. कशाला करायची अशी गंमत? मी तर फक्त गंमत केली आणि तू तर प्रेम संपवायला निघाली होतीस. सर नको ना ती आठवण परत. अगं गंमत केली फक्त. रुमाला हवाय? मॅम तुम्ही मला ईशाच म्हणा प्लीज. नाही, मी तुम्हाला ईशा म्हणलं असतं पण आता खूप गोष्टी चेंज झाल्यात, खूप बदल झालेत, सो मला असं वाटतं की तुम्हाला मॅम म्हणणंच योग्य आहे. सर मी तुम्हाला हे विचारायला आले होते की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय का? येस. ओके. सर एक विचारू, यापुढे डॉक्युमेंट्स तुम्हीच साईन करणार ना? म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही नसताना ईशा मॅम साईन करतील ना? तसं कसं होईल मायरा? नाही सर,
आपल्या ऑफिसमध्ये खूप चेंजेस झालेत, सो मला असं वाटलं की काही सायनिंग अथॉरिटीज तुम्ही ईशा मॅमना दिल्या असतील, सो आय शुड बी इन्फॉर्म्ड अबाउट इट. या ऑफिसमध्ये काहीच चेंज झालं नाही आहे मायरा, जे जसं होतं ते तसंच आहे. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू ईशा मॅम. सर मायरा मॅम असं का करतायत? हे बघ ईशा, ती जशी तुझ्याशी वागते ना तशीच तू सुद्धा तिच्याशी वाग. चल. कुठे? चल तर. असं यानंतर तुला माझ्या बरोबरच आयुष्यभर यायचंय. सर मी देतो, तुम्ही बसा. सर हा 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 अशी मायरा मॅम मला ऑकवर्ड करत होत्या आणि आता तुम्ही सुद्धा करताय. मी आणि ऑकवर्ड? ईशा, या ऑफिसच्या राजनंदिनी साड्यांच्या डिपार्टमेंटची तू हेड आहेस. ऑफिसमध्ये पहिल्यांदा आल्यासारखी वागू नकोस आणि ऑकवर्डही होऊ नकोस. मायराला जे काही तुझ्याशी वागायचं ते वागू देत ना. तसं नाही, पण मायरा मॅम सिनियर आहेत माझ्यापेक्षा आणि त्यातून त्यांना मी आवडत सुद्धा नाही. आणि आता तर आता काय सर? आता आपलं काय सर? ते तुम्ही मला प्रपोज केले मग ते आता अजून रागराग करतील ना माझा. करू दे, पण त्रास होईल त्यांनी. प्रेम केलंच नाही ईशा, मग त्रासही सहन करायचा. आणि प्रेमा जर विलन नसेल तर काय मजा, हो की नाही? सर म्हणजे घरी अमरीश पुरी आणि इथे सॉरी, म्हणजे मी सिनेमे जास्त बघत नाही पण मला असं वाटलंय की सर, पण आता मायरा मॅम सगळी विलनगिरी माझ्याबरोबर करणार. आणि तुमचं काय? तू पण वाग तिच्या बरोबर तसंच. सर तुम्हाला चांगलं माहितीये की मला असं काही जमणार नाही करायला. का नाही जमणार? जमलं पाहिजे. तूही बिंदासपणे वाग तिच्या बरोबर. सर खरंच? खरंच म्हणजे आता या कॅन्टीन मध्ये कोण बसले तुझ्या बरोबर? मीच बसलोय ना. हाय सर. हाय सपना. हाय ईशा. हाय. तूच म्हणाल होतीस ना, जे मनामध्ये आहे ते जगासमोर व्यक्त केलं पाहिजे.
जो मन में है वो बोल देना बाबू, तेच तो करतोय. आता नाही मला कोणाची भीती वाटत. पण सर, कधी नव्हे ती मला बाबांची भीती वाटते. आता वाटणारच इच्छा आणि प्रेम केलंस ना, मग या सगळ्या आव्हानांना तुला सामोरं जायलाच पाहिजे. पण बाबा डिस्टर्ब आहेत, कशामुळे ते माहित नाही. सर, मी बोलू शकेन ना त्यांच्याशी? अर्थात खरंच? इशा, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. ट्रस्ट युअर लव्ह. अहो, मी काल त्या ज्योतिषांकडे गेले होते ना, ते सांगत होते ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव ग पासून सुरुवात होणार आहे. ऐका तरी, आणि जानेवारी मध्ये तिला लग्नाचा जबरदस्त योग आहे. काहीतरीच काय? अहो, खूप हुशार ज्योतिषी आहेत ते, त्यांचा शब्द शब्द खरा ठरतो. आणि तुझाही त्यांच्यावर विश्वास बसला. ती जोगकीन सुद्धा मागे आली तेव्हा काय म्हणाली ती, आठवतंय ना तुला? कुठं काय झालं? उलट सगळं उलटच झालं. पण आता नाही तसं होणार. आणि तुम्ही गुरुचरित्र वाचताय ना, त्याचाच महिमा आहे हा. सगळं असंच होईल. हो, पण मला हवं ते अजून मिळत नाहीये. ईशाने आपल्याला कुठे काय सांगितलं तिच्या मनातलं? कशाची वाट बघतीये ही? हो, पण काही सांगण्यासारखं नसेल तर काय सांगेल ती? आणि ज्योतिषींनी काय सांगितलंय? ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव ग पासून सुरू होत. मग सब कुछ ठीक होगा बाबू, तुम काळजी मत करो, चहा पियो. सगळं नीट चेक केलंय ना चिंडी सर? काय महाराजी, सर म्हणून माझी चेष्टा करताय का तुम्ही? जिंडे, आता जर मी ईशाना मॅम म्हणू शकते तर तुम्हाला नक्कीच सर म्हणू शकते ना. तुम्ही तिच्यापेक्षा जास्त सिनियर आणि एक्सपिरियन्स आहात म्हणून. जाऊ द्या ना तो विषय, जाऊ द्या, द्या सोडून. आता जिंडे, आय बी बॅक. महाराज, काय झालं? तब्येत बरी नाही का तुमची? पाणी इथेच इथेच घ्या गोळी. सरांचं औषध आहे, त्यांना औषधाची वेळ झाली. आय विल बी बॅक. ओके, हारलेली लढाई लढते मायरा. ह्या फाईल मधले सगळे डिटेल्स आज अपडेट कर. ओके. आणि राणी, तू राजनंदिनी साडीचे जे काय अपडेट्स येतील ते मला आज कळव. ओके मॅम. लास्ट पेज वरच्या डिटेल्स कडे जास्त लक्ष दे. ओके मॅम. ईशा. हॅलो मायरा मॅम. हॅलो. बिझी आहेस? अगं, कशाला एवढं काम करतेस तू? तुला जे हवं होतं ते मिळालंय ना? काम वगैरे नको करू सगळं. कसं आहे, काम करणं, मेहनत करणं हे आमच्या नशिबात आहे, तुमचं नाही. आम्ही तर कामही करतो आणि सरांनी कुठलं औषध कधी घ्यायचं हेही लक्षात ठेवतो. एनिवे, यू प्लीज कॅरी ऑन ईशा मॅम. मॅम, हे डिटेल्स ओके आहे? बरोबर आहे. मायरा मॅम सगळी विलनगिरी माझ्या बरोबर करणार. तू पण वाग तिच्या बरोबर तसंच. सर, खरंच? खरंच म्हणजे आता या कॅन्टीन मध्ये कोण बसले तुझ्या बरोबर? मीच बसलोय ना.
हॅलो मॅम. हाय मॅम, मीटिंगला निघालात? नाही, सरांच्या औषधाची वेळ झाली. बरं मिहिर, तू पाठवलेला मेल मी चेक केलेला नाही आहे. आय विल चेक इन गेट बॅक. शुअर मॅम. ओके. मायरा मॅम, बोल, जे काय बोलायचं ते लवकर बोल, सरांना औषध द्यायची वेळ झाली. मॅम, तेच सांगायला आली आहे मी. आजपासून सरांना औषध मी देईन. व्हॉट? हो, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. देत आहे ना औषध? ईशा, तू मॅम, ईशा मॅम, नाही एरवी, तुम्हीच मला ईशा मॅम म्हणता ना. ओ, ते फक्त सरांसमोर. ईशा, थँक्यू. तुम्ही का बघताय? कामं नाही आहेत. काय कदम ताई, कशात? पुष्पा, मी येतो ग. रणजे, कप घेऊन जा, मी आलोच. ओ निमकर, 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 किती फास्ट चालता तुम्ही. काय काम आहे? तुमची मुलगी जशी फास्ट आहे ना, तसेच तुम्ही. बघता बघता लग्न ठरवलं तिनं, गुपचूप. हिमकर, ऐका ना, अहो तुमचं वय जास्त की तुमच्या होणारा जावयाच. तुमचं म्हणजे ना कसं आहे, कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. वाकडं ते वाकडंच. वाकडं पोल तुमच्या मुलीचं पडलंय. माझ्यापेक्षा माझ्या मुलीला जास्त कुणी ओळखत नाही. काय रग आहे तुमच्यात? एवढं सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, काय रंग उधळते मुलगी, तरी पण तोंड वर करून माझ्याशी बोलताय. बघा, आपण जे काय पाहिलं ना, त्याचा घाणेरडा अर्थ तुम्ही काढताय, कारण तुमचं डोकंच तसं आहे. पण माझा माझ्या मुलीवर जास्त विश्वास आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. निमकर जरा जास्तच बोलायला लागले. काय करायचं ते करा. काय त्यासाठी तुमच्या परवानगीची वाट कशाला बघतोय हा टेल्लू? मी लागणारच कामाला. मी जेंडनशी बोलतो. हो, त्यांना इन्फॉर्म करतो, ते बघतील काय करायचं. नाही नाही, झेंडे झेंडे फोन करतील तुम्हाला. येस, ओके. काय काय झालं सर? तुम्ही आधी औषध घ्या. तू पाणी घ्या सर. आणि तू का आणलेस गोळ्या? सर, तुम्ही औषध घ्या पहिले सर, कारण ह्यापुढे मीच तुम्हाला औषध देणार आहे. अरे वा, असं मी आत्ता मायरा मॅडम ना सांगून आले. मी अजूनही धडधडतय सर. मला मला बघून नाही हो सर. पण मी याआधी मायरा मॅम ना असं कधीच बोलले नव्हते. पहिल्यांदाच धाडस केलं मी एवढं. खर तर याआधी त्यांच्या समोर साधं तोंड उघडायची पण हिंमत नाही व्हायची माझी. मग तुझी ही भीती गेली कशामुळे? तुमच्यामुळे. माझ्यामुळे? हो सर, तुम्हीच नाही का मला म्हणालात काल? पण मी तुला कुठे सांगितलं तू औषध घेऊ नये म्हणून? हो सर, तुम्ही नाही का मला काल म्हणालात? मी काहीच म्हणालो नाहीये, तुझं तूच ठरवलंयस. हो सर, ऐकून तर घ्या. तुम्ही काल नाही का मला म्हणालात की मायरा मॅमचं ऐकून घेऊ नकोस म्हणून, त्यांच्याशी जशास तस वाग. अच्छा, ईशा, याचा अर्थ काय होतो माहितीये? काय? याचा अर्थ असा होतो की आपल्यातलं नातं आणि आपल्यातलं प्रेम किती घट्ट आहे, की त्याच्यासाठी तू तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन वागलेस. देखिए प्यार की ताकत. सर, खूप फिल्मी होत आहे.
जब प्यार किसी से होता है तो पास मला नाही शोभते बर ठीक है।